वाचनामुळे समाजमन सुसंस्कृत होऊ शकतं असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पालवे यांनी केलं. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन नगरमध्ये साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचना प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. जिल्हा ग्रंथालय कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत विटणकर, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष मुंडे, शबीर शेख, संदीप नन्नवरे, संतोष वाडकर, लक्ष्मण सोनाळे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ साहित्यिक पालवे यांनी प्रारंभी जिल्ह्यातील साहित्यिक चळवळीचा आढावा घेतला. साहित्य सेवेमुळे या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींना भेटताल्याचं त्यांनी सांगितलं. शरीरासाठी जसं अन्न आवश्यक असतं तसंच मनासाठी वाचन आवश्यक असतं. वाचनामुळे समाजमन सुसंस्कृत होण्यास मदत होते. प्रत्येकाने वाचनाचा छंद जोपासावा असं आवाहनही त्यांनी केलं. आपलं वाचन तुम्हाला जो विचार देतो, म्हणजे कवी ग्रेस म्हणतात की टू बी मोर लोनली विदाउट लोनलीनेस, की जर तुम्ही आपण म्हणतो काय बघा खूप एकटा वाटतं त्याला वाईट मानून बघा, कारण एकट्या तोपर्यंत तुम्ही वाचू शकता. तुम्हाला जर खूप लोकांचा कंटाळा आला, दार बंद करा, घरात बसा, कुठे राहण्यात जाऊन बसा, एक छान पुस्तक घेऊन बसा, तुम्हाला त्यासारखा आनंद कुठेही नाही. ते शिकायला असताना त्यांना गावी कळते निरोपाला पुस्तकाची ताण एकदा लागली तर तुम्हाला जगातले सगळे स्पर्श हे आपोआप अमृतमयी होतात. पुस्तकाची ताण एकदा शब्दांची ताण तुम्हाला लागली तर जगातले सगळे स्पर्श अमृतमयी होतात. यांनी तुम्हाला तुमची आई पण आवडणार नाही, बापा आवडणार नाही, मुलं आवडणार नाही, त्यामुळे तुमच्या भाषेमध्ये प्रेम असू द्या, वाचनातून ते मिळू द्या. तुम्हाला इंग्रजीत असे म्हणे की इफ यू वॉन्ट टू चेंज युअर सेल्फ चेंज ॲटमॉस्फिअर, तुम्हाला जर तुमच्या भोवताल छेद बांधायचं असेल तुम्ही स्वतः बदला, स्वतः बदलण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भाषा. जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी वाचनाचे महत्व सांगताना महानीय व्यक्तींची उदाहरणे दिली. वाचनाचे महत्व कमी होणार नाही, आजही नवीन पिढी वाचन करत असते. फरक एवढाच आहे की वाचनाचं माध्यम बदलत आहे. पूर्वी केवळ पुस्तकाच्या रूपानं वाचन मिळत होतं, आज वेगवेगळ्या माध्यमातून वाचन आनंद मिळतो. वाचन आपण जेव्हा बोलायला शिकल्यानंतर वाचायला शिकतो शाळेमध्ये असताना. वाचनाचं महत्व आपल्या सर्वांना माहीत आहे म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. ज्या ज्या व्यक्ती मोठ्या झालेल्या आहेत, मोठ्या म्हणजे त्यांच्या क्षेत्रामध्ये, त्यांना आपण एक महानीय व्यक्ती म्हणून ओळखतो. त्यांनी सर्वांनीच वाचनाचं महत्व हे सिद्ध केलेलं आहे. आणि वाचन म्हणजे काय की फक्त पाठ्यपुस्तकं असं कोणी काही अर्थ घेतं किंवा कथा कादंबऱ्या म्हणून ते वाचलं पाहिजे. वाचनाचं प्रमाण कमी झालेलं नाही, वाचनाचं प्रमाण कमी होणार नाही, कारण वाचनाचं महत्व निश्चितच आहे. फक्त एक आहे की आपल्या जीवनामध्ये आपण काय घेतलं पाहिजे याचं ज्ञान आहे किंवा सारासार विचार करण्याची क्षमता जी विवेकशक्ती आहे ती वाचनातून मिळू शकते. माझी विनंती आपल्याला अशी राहणार आहे की तरुण मुलांना आणि त्यातल्या जे शालेय विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये आपण वाचनाचं महत्व कसं वाढू शकतो हे जर प्रयत्न केला तर आजच्या वाचन प्रेरणा दिवस हा खऱ्या अर्थाने साजरा केला असं मला वाटतं. फक्त आपल्याकडून आव्हान एवढंच राहणार आहे की आपण नवीन वाचक निर्माण होण्यासाठी थोडं प्रयत्न करावे. प्रत्येकाने एक दोन जरी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली तर मला वाटतं आजचा दिवस योग्य पद्धतीने साजरा केला असं होईल. यावेळी आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बापू शेणपूर शिवदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष मुंडे यांनी प्रास्ताविक केलं. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन, अहमदनगर.